जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक, 3 नागरिक मृत्युमुखी, 1 जवान जखमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 मे पासून जाणार 2 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर. विविध मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार पोचला शिगेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज विविध ठिकाणी जाहीर सभा. अमेरिकेत हवाई इथल्या बिग आयर्लंडला 6.9 रिक्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का. तिथल्या ज्वालामुखीतूनही पुन्हा उद्रेक सुरू. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कातील निम्मा शुल्क राज्य सरकार भरणार. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं निवेदन. नासा आज इनसाईट मार्स लँडर हे नवीन यान मंगळ ग्रहावर पाठवणार. सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक दिलीप कोलटकर यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिची जागतिक क्रमवारीत मोठी झेप. पहिल्या 10 क्रमांकात पटकावलं स्थान. उत्तर भारतात जीवघेण्या वादळामुळे मरण पावलेल्यांची संख्या पोचली 124 वर. आणि येत्या 24 तासात मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरच्या छत्तावल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत 3 नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे. या चकमकीत 1 जवानही जखमी झाला आहे. या भागात 2 ते 3 दहशतवादी लपले असल्याची शक्यता असून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 मे पासून नेपाळच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. 11 मे रोजी पंतप्रधानांचं काठमांडू इथं स्वागत करण्यात येईल. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यात अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होईल. दोन्ही पंतप्रधानांच्या हस्ते संयुक्तरित्या अरुण 3 विद्युत जलविद्युत प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ होईल. आपल्या नेपाळ दौऱ्यात पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी आणि उपराष्ट्राध्यक्ष नंदबहादूर पून यांची भेट घेणार आहेत. तसंच ते जनकपूर आणि मुक्तीनाथ इथंही भेट देतील. पंतप्रधान मोदी यांचा हा 3रा नेपाळ दौरा आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तुकमूर, गदग, शिमोगा आणि मंगळुरू इथं जाहीर सभांना संबोधित करतील. पंतप्रधानांच्या शिमोगा इथल्या सभेत भाजपा प्रदेशाध्यक्ष बी एस येदियुरप्पा हेही उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मैसूरू जिल्ह्यात रोड शो होत असून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही प्रचारसभांना संबोधित करतील. काँग्रेस नेते शशी थरूर, डॉ अभिषेक मनु संघवी तसंच मुख्यमंत्री सिद्धरमैया आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष एच डी कुमारस्वामी यांच्याही सभा होणार आहेत. उत्तर कोरियाचे नेते किम जॉन उन यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीचं ठिकाण आणि तारीख ठरली असून यासंदर्भात लवकरच माहिती जाहीर केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. उत्तर कोरियासोबत विस्तृत चर्चा झाली असून ओलिसन संदर्भात अनेक गोष्टी घडल्याचं ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. उत्तर कोरियात ओलीस ठेवलेल्या 3 अमेरिकन नागरिकांबाबत लवकरच बातमी हाती येईल असे संकेत ट्रम्प यांनी यावेळी दिले. हवाईतील बिग आयलंडला आज 6.9 रिक्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यामुळे या बेटावरील ज्वालामुखीतून पुन्हा उद्रेक सुरू झाला असून आजूबाजूच्या नागरी वस्त्यांना यामुळे धोका पोचू शकतो असं अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागानं म्हटलं आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किलोमीटरवर होता.
1975 मध्ये याच ठिकाणी 7.1 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला होता. ज्वालामुखीच्या या उद्रेकानंतर हवाईमध्ये आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 8 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कातील निम्म शुल्क भरण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. महसूल मंत्री आणि मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या राज्य शासनानं पूर्ण केल्या असल्याचं ते म्हणाले. आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाचं काम वेगानं सुरू आहे. आयोगाच्या अहवालानंतर राज्य शासनाची बाजू मांडण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं पाटील यांनी सांगितलं. जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि हार न मानण्याची वृत्ती या मूल्यांचा अवलंब करत पुण्यातल्या जयंत मंकले या 75% दृष्टीहीन असलेल्या तरुणानं नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 923 स्थान मिळवत युवकांसमोर एक प्रेरणादायक उदाहरण ठेवलं आहे. जाणून घेऊया जयंत मंकले यांच्या यशाचा खडतर प्रवास. पुण्यातला जयंत मंकले हा 25 वर्षीय तरुण अनेकांसाठी प्रेरणास्त्रोतच म्हणायला हवा. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जयंतनं 923 क्रमांक पटकावला, तेही आपल्या अंधत्वावर मात करत. विशेष म्हणजे जयंतला केवळ 25% दिसत, त्याला 75% अंधत्व आलंय. जयंतचं 12वीपर्यंतचं शिक्षण झालं ते बीडमध्ये. घरची परिस्थिती बेताचीच असल्यानं जयंतनं पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि खासगी कंपनीत नोकरीही केली. मात्र 2014 साली त्याला अचानक रेटिना पेगामेंटा या डोळ्याच्या आजारानं त्रासलं आणि या आजारातच त्याला त्याची 75% दृष्टी गमवावी लागली आणि त्यासोबतच हातची नोकरी. पण अचानक उद्भवलेल्या परिस्थितीनं जयंत काही खचला नाही, उलट त्यानं जिद्दीनं लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अंधत्वानं लोकसेवा आयोगासारखी अवघड परीक्षा देण्याचा त्याचा प्रवास अधिकच खट्टर केला. त्यावरही मात करत जयंतनं परीक्षेच्या तयारीसाठी जास्तीत जास्त ऐकण्यावर भर दिला. अभ्यासासाठी त्यानं आकाशवाणी, दूरदर्शन अशा प्रसारमाध्यमांचा वापर केला. जेव्हा वाचून अभ्यास करायचा असे त्यासाठी त्यानं अभ्यासाच्या कागदांचे मोबाईलवर फोटो काढून ते मोठे करून वाचण्याचा उपाय शोधला. अर्थात जयंतच्या या प्रवासात साथ मिळाली ती त्याला त्याची आई, बहीण आणि मार्गदर्शक मनोहर भोळे आणि प्रवीण चव्हाण यांची. हार न मानता खूप त्यांना आक्षेप केला की आपल्याला आहे ना हे आहे, पण ह्याला धरून बहू नाही करायचं, ह्याच्या पुढे जायचं आपल्याला. मग त्यांनाच इतकं स्वीकारल्यानंतर आम्हालाही ते स्वीकारावंच लागलं. त्याच्यामुळे मी पण त्याशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्या पाठीशी सासरचे होते, माहेरचे होते, सर्वांनी मिळून आम्ही ठरवलो की ह्याला आपण साथ द्यायचं. UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन हाच एकमेव माझ्यासमोर एक मार्ग राहिला असं मला वाटतं. आणि अधिक स्पष्ट बोलायचं तर एक आवड पण होती पहिल्यापासून, मात्र ती माझी गरज पण बनली होती. मी आता पास झालेलो आहे या परीक्षेत. हा माझा एकूणातला 4था अटेम्प्ट होता. याची सुरुवातीचे 2 अटेम्प्ट जे होते ते माझ्याकडे व्हिज्युअली हँडिकॅपचं सर्टिफिकेट नव्हतं. मला असं माहीतच नव्हतं की ही एक कॅटेगरी असू शकते, याला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळू शकतं. त्यामुळे ते दोन्ही प्रयत्न, प्रिलिम परीक्षा पण पास नाही होऊ शकलं. तिसऱ्या प्रयत्नात मला हे सर्टिफिकेट मिळालं आणि मी मागच्या वर्षी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतो, पण मुख्य यादीमध्ये 30-35 मार्काने माझं नाव नाही आलं. हा 4था अटेम्प्ट होता माझा आणि यावेळेस मला हे यश मिळालं. जयंतच्या ध्येयवेडे आत्मविश्वासानं मात्र त्याला जिंकण्याची दृष्टी दिली. ही दृष्टी केवळ जयंतसाठीच नाही तर अनेकांसाठी मार्ग देणारी आहे असं निश्चितच म्हणता येईल. लावणीसाठी अटकेपार कामगिरी करणाऱ्या विख्यात कलावंत राजश्री काळे नगरकर यांचा मुलगा अमित काळे यानं UPSC घवघवीत यश मिळवलं आहे. UPSC 812 क्रमांक पटकावणारा अमित हा कोल्हाटी समाजातला पहिलाच युवक आहे. मेकॅनिकल इंजिनियर झालेल्या अमितनं जिद्दीनं UPSC परीक्षा दिली आणि त्याची IFS निवडही झाली. मात्र IAS होण्याची जिद्द त्याने सोडलेली नाही. हाच माझा 4था अटेम्प्ट होता. 4था अटेम्प्टमध्ये 812 रँक आला मला. तर ओव्हरऑल प्रवास मी असा म्हणेल की हार्डवर्क भरपूर लागतं त्याच्यासाठी. हार्डवर्क एक आहे, तुमची जिद्द पाहिजे करण्याची, की भलेही तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्हाला यश प्राप्ती नाही होणार, बट तुम्हाला कमबॅक करायचं त्याच्यात.
मुलाने मिळवलेल्या यशामुळे राजश्री काळे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोला गेला आहे. आज माझ्या मुलाला जे यश मिळालेलं आहे हे खरं तर त्याची जिद्द, त्याची चिकाटी आणि त्याची महत्वाकांक्षा, त्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत ही खरं तर फळाला आली आहे. एक आई म्हणून मी केलेलं त्याला प्रोत्साहन देणं असेल, त्याला पाठबळ देणं असेल, हे एक आईचं कर्तव्यच असतं, हे मी केलेलं आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी जी मेहनत केलेली आहे ती नवीन पिढीला एक प्रेरणादायी आहे. अमितनं मिळवलेल्या यशामुळे तो कोल्हाटी समाजाचा आदर्श ठरला आहे. विश्वासार्हता हीच पत्रकारितेची खरी शिदोरी असून वैचारिक रुपाने पत्रकारिता वस्तुनिष्ठ असली पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल मुंबईत केलं. गडकरी यांच्या हस्ते काल देवर्षी नारद पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. विश्वकल्याण केंद्राच्या वतीनं पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा दरवर्षी गौरव करण्यात येतो. यावर्षी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र दाणे, डॉ राहुल टणाकर, मोहन बने, विमल मिश्र, नितीन केळकर आणि स्वाती तोरसेकर यांना देवर्षी नारद पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पत्रकारितेमध्ये व्यावसायिक हित जपतानाच विश्वसनीयता कायम राखली पाहिजे. वैचारिक मतभेद असले तरी विचारांचं आदानप्रदान आणि आर्थिक सामाजिक चिंतन लेखनातून मांडण्याची गरज आहे असंही गडकरी यावेळी म्हणाले. नासा आज इनसाईड मार्स लँडर हे आपलं नवीन यान मंगळ ग्रहावर पाठवणार आहे. या मोहिमेत मंगळ ग्रहाचा भौगोलिक अभ्यास करण्यासाठी एक रॉबोटिक भूवैज्ञानिकही पाठवला जाणार आहे. यामुळे मंगळावरच्या तापमानाशी संबंधित महत्वपूर्ण माहिती मिळायला मदतही होईल. 26 नोव्हेंबर 2018 रोजी हे यान मंगळावर पोहोचेल आणि 2 वर्ष मंगळावरून संदेश पाठवत राहील. दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्यावर आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाट्य चित्रपटसृष्टीतले कलाकार मोहन जोशी, अमोल पालेकर, ज्योती सुभाष, माधव वझे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिलीप कोल्हटकर यांचं दीर्घ आजारानं काल निधन झालं होतं. मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी असा यथार्थ गौरव असणारे त्र्यंबक बाबूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष. अवघा 28 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या बालकवींच्या वैश्विक आयाम असणाऱ्या कवितांची भुरळ आजही कायम आहे. बालकवींच्या बहुतेक कवितांमध्ये निसर्ग मध्यवर्ती असला तरी खरं तर त्यांच्या कविता म्हणजे निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे सहजोद्गार आहेत. बालकवींनी आपल्या कवितांमधून आनंद आणि उदासीनता या दोन्ही भावना निरागस्तेनं जपल्या होत्या. आपल्या कवितेतून त्यांनी निसर्गाला मानवी भावभावनांची जोड दिली. बालकवींच्या आनंदी आनंद गडे या कवितेचं नुसतं स्मरण झालं तरी मन प्रफुल्लित होतं. इकडे तिकडे सोहीकडे आनंदी आनंद गडे. श्रावण मासी हर्ष मानसी या कवितेतून श्रावण महिन्याचं निसर्गचित्र डोळ्यासमोर चितारलं जातं. बालकवींची औदुंबर ही कविता मराठी काव्यसृष्टीतली एक अद्भूत रचना समजली जाते. वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी भादली रेल्वे स्थानकाजवळ बालकवींचा झालेला अकाली मृत्यू मराठी साहित्य क्षेत्राला चटका लावून जाणारा ठरला. अशा या बालकवितांच्या कवितांचं गारूड आजही मराठी रसिकांच्या मनावर कायम आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं महिलांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल 10 मध्ये पुन्हा स्थान पटकावलं आहे.
भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू के श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे, तर एच एस प्रणॉय पुरुष बॅडमिंटनपटूंच्या मानांकनात अव्वल 10 पोचला आहे. सायना आणि प्रणॉय यांनी नुकत्याच संपलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. उत्तर भारतातल्या काही राज्यांना जीवघेण्या धुळीच्या वादळाचा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 124 पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून पंतप्रधान सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे, तसंच गंभीर जखमींना 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर केलं आहे. मदत आणि पुनर्वसन कार्य जलद गतीनं व्हावं यासाठी राज्यांबरोबर समन्वयानं काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात येत्या 24 तासात धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या 2 राज्यात हवेचा दाब असलेला पट्टा निर्माण होत असल्याचं उपग्रहानं टिपलेल्या छायाचित्रात दिसत आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं जारी केलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी सावधगिरीच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात असे निर्देश उत्तर प्रदेश सरकारनं दिले आहेत. राज्याचा बहुतांश भाग कडक उन्हामुळे होरपळत आहे. येत्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. विदर्भात 8 तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक, 3 नागरिक मृत्युमुखी, 1 जवान जखमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 मे पासून जाणार 2 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर, विविध मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार पोचला शिगेला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज विविध ठिकाणी जाहीर सभा. अमेरिकेत हवाई इथल्या बिग आयर्लंडला 6.9 रिक्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का, तिथल्या ज्वालामुखीतूनही पुन्हा उद्रेक सुरू. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कातील निम्न शुल्क राज्य सरकार भरणार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं निवेदन. नासा आज इनसाइड मार्स लँडर हे नवीन यान मंगळ ग्रहावर पाठवणार. सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिची जागतिक क्रमवारीत मोठी झेप, पहिल्या 10 क्रमांकात पटकावलं स्थान. उत्तर भारतात जीवघेण्या वादळामुळे मरण पावलेल्यांची संख्या पोचली 124. आणि येत्या 24 तासात मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.